इकडे बघा बघा ना, या ठिकाणी आपल्याला एसी विथ कॅपॅसिटर. आता सगळ्यात महत्वाचं कॅपॅसिटर कशाला म्हणतो आपण आणि कॅपॅसिटरचं काय आहे. कॅपॅसिटर हे टेम्पररी स्टोअर्ड करतं. याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं तर कॅपॅसिटर म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण डिटेलली अभ्यास केलेला होतो ऑलरेडी. कॅपॅसिटर दिस इज अन टेम्पररी स्टोरेज. हा काय करतं, टेम्पररी स्टोअर करतं, एनर्जी स्टोअर करतं. त्याची एनर्जी पण बघितली होती आपण 1/2 काय होतं, सीव्ही स्क्वेअर. ओके, तर आता ह्या कन्सिडर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर अक्रॉस दॅट इन्स्टंटेनियस व्हॅल्यू E=E0sin ωt इज अप्लाइड. मग या ठिकाणी आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती काय आहे बघा, E=E0sin ωt. आपण पाटीमागच्या काही डेरिव्हेशनमध्ये हे इक्वेशन परमनंट घेतलं, फिक्स घेतलं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग आपल्याला कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काय आहे, C=C काय असतं आपल्याकडे. कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आपल्याला Q=CV असतं. Q=charge = आपल्याला Q=C×V. जर मला ह्या कॅपॅसिटर प्लेटमधलं चार्ज फाईंड करायचं असेल तर करंट फाईंड करायचं तर काय असतं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, दॅट इज कॉल्ड अ करंट. प्रत्येक ठिकाणी आपल्याला EMF घेतलं आपण आणि करंट काढलं रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं, इंडक्टन्सच्या अक्रॉसचं आणि त्या ठिकाणी कॅपॅसिटन्सच्या अक्रॉसचं आपण टेस्ट करतोय. आता इथं पोटेन्शियल म्हणजेच काय, व्ही म्हणजेच काय आपल्याकडं, ई वापरतो. ओके, सो मीन्स देअरफोर Q=C×E0sin ωt. देअरफोर I=dQ/dt. आपल्याला I=, काय असतं, dQ/dt. आपण काय केलं, या कॅपॅसिटरच्या अक्रॉस बॅटरी सप्लाय दिल्यानंतर त्याच्यामधून करंट फ्लो होतो. तो करंट किती असतो, dQ/dt इतका करंट असतो. सो देअरफोर I=d/dt किती आपल्याकडे, C=sin ωt. सो C=CE0 कॉन्स्टंट आहे, D/dt(sin ωt), D/dt(sin ωt). सो या ठिकाणी काय करतोय बघा आपण, हे I=C=CE0 sin ωt चं काय करे, डेरिव्हेटिव्ह cos ωt. परत या ओमेगाचं काय येतं, ओमेगा, ह्या ओमेगाला पुढं घेतलं तर I=ωCE0, याला मी तो कन्वर्ट करतो sin π/2 + θ. सो sin π/2 + θ आपल्याला माहित आहे, sin π/2 + θ सेकंड क्वाड्रंट झालं. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक पॉझिटिव्ह असतं आणि इथं काय असतं, cos θ. तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला. देन इथं काय लिहितोय बघा, देअरफोर I=E0/1/ωc असं लिहिल्यानं काही फरक पडणार नाही, ते ओमेगा सी डायरेक्ट ह्याला मल्टिप्लाय होणार आहे. देन इथं जे येणार आहे ते sin मी तर लिहितो ωt + π/2. बघा, ह्याला आधी लिहिलं ह्याला नंतर लिहिलं, हे प्लस मध्ये चालतं, मायनस मध्ये असं चालत नाहीये. ओके, सो देन देअरफोर इथं मी लिहितो I=E0/1/ωc. दिस इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. हे काय आपल्याला, पीक व्हॅल्यू ऑफ करंट या ठिकाणी आहे. सो इथली व्हॅल्यू मी रिप्लेस करतोय, देअरफोर I=I0 sin ωt + π/2. पाठीमागच्या डेरिव्हेशन मध्ये इंडक्टरच्या ठिकाणी, या ठिकाणी आलं होतं मायनस आलं होतं, म्हणजे त्याला लॅग म्हटलं होतं, म्हणजे पाठीमाग होता कोण, करंट. आता इथं करंट काय असणार आहे, पुढं असणार आहे कोणापेक्षा, EMF पेक्षा. म्हणून आपल्याला जरा याच्यावर जर दाखवायचं असेल तर इथं कसं दाखवायचं बघा, समजा हे आपल्याला +I0 आहे, समजा हे आपल्याला -I0 आहे, तर इथं काय केलंय, हे π/2 न आधी चालू होणार आहे कोण, करंट. म्हणून इथं π/2 न जर आपण आधी जर हे ग्राफ काढायला सुरुवात केली तर या पद्धतीने आपल्याला हा ग्राफ इथं ड्रॉ व्हायला चालू होईल. सो हे जे झालं, ही जी व्हॅल्यू झाली, ही व्हॅल्यू कुणाची झाली, E=E0 sin ωt, आणि इथली जी व्हॅल्यू आहे आपल्याला, ही जी व्हॅल्यू आहे
ही वैल्यू आपल्याला आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा सॉरी पाय बाय टू किंवा ओमेगा टी प्लस पाय बाय टू म्हणजे इथं प्लस आहे म्हणजे काय झालं याच्यावरनं कन्क्लुजन काय काढू शकतो मी की जे पण तुमचा करंट आहे हा करंट ईएमएफ पेक्षा पाय बाय टू न पुढं आहे द ईएमएफ इज लीड टू द करंट बाय सॉरी करंट इज लीड टू द ईएमएफ बाय फेज डिफर पाय बाय टू करंट पाठीमागं जर म्हटलं तर पाठीमागं म्हटलं की काय सांगायचं ईएमएफ लॅग बिहाइंड द करंट बाय फेज डिफर पाय बाय टू बोथ आर द पिरियोडिक फंक्शन अँड साइनोसाइडल वेव. आता इथं याला जर फेजर डायग्राम मध्ये दाखवायचं ओमेगा टी च्या किती न पुढे आहे हे पाय बाय टू न पुढे आहे तर या ठिकाणी मी जर इथं याला दाखवलं तर इथं ही जी व्हॅल्यू होती ती कोणाची व्हॅल्यू होती ही आय झिरो ची व्हॅल्यू होती ही आय झिरो ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला आय झिरो काय आहे आय इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू इथं काय ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी म्हणजे हे पाय बाय टू न पुढं आहे हे कशा पद्धतीने दाखवता येईल इथं बघा हे पाय बाय टू ने ही व्हॅल्यू काय आपल्याला पुढं आहे हे या ठिकाणी दाखवता येईल. फेजर डायग्राम मध्ये वाय ऍक्सिसला साईन ओमेगा टी च दाखवायचं आहे आणि एक्स ऍक्सिसला कॉस वाली व्हॅल्यू आपण एक्स ऍक्सिस वर दाखवतोय. आता इथं काय हे ओमेगा टी इकडे दाखवलेलं आहे आपण आणि इथं व्हॅल्यू ही व्हॅल्यू आहे हीच काय हीच कुठलं डायग्राम आहे आपल्याला फेजर डायग्राम आहे हे समजलं का बघा एकदम सिंपल 3 मार्कासाठी असे डेरिव्हेशन्स हे महत्वाचे असतात याच्यामध्ये डेरिव्हेशन्स भरपूर आहेत.